अल्पवयीन मुलीचा आंघोळ करताना मोबाईलवर व्हिडिओ तयार करून हा व्हिडिओ सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत मागील 9 महिन्यांपासून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार होत असल्याचे उघडकीस आली असून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी आरोपी रामदास मोरे यांच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीगोंदा तालुक्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आंघोळ करतानाचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करून ती व्हिडिओ सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी देऊन मागील 9 महिन्यांपासून त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा आरोपी रामदास मोरे याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोक्सो बलात्कार विनयभंग अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट माय भूमी न्यूज श्रीगोंदा. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.